आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. स्वाभिमानीच्या चक्काजाम आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपुरात कार्यकर्ते आक्रमक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढी संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आज चौथ्या दिवशीही खासदार राजू शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली. त्याला पश्चिम महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळाला. पश्चिम महाराष्ट्रातून स्वाभिमानीचे कार्यकर्ते आज चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी आंदोलनापूर्वीच धरपकड सुरू केल्याने संताप आणखीनच उफाळून आला. मिळेल त्या मार्गाने कार्यकर्ते आंदोलनस्थळी जमले आणि आंदोलन करत वाहतूक थांबवली. कोल्हापूर जिल्ह्यात किनी टोल नाक्यावर सुमारे 5,000 अधिक कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत चक्का जाम आंदोलन केले. इतरही अनेक ठिकाणी जोरदार आंदोलन करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील वाकरी येथे शेकडो शेतकऱ्यांनी जनावरे पालखी मार्गावर बांधून आणि रस्त्यावर ठिया मारून सरकारचा निषेध केला. सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. तर सांगली जिल्ह्यातील बलवडी येथील फाट्यावर शेतकऱ्यांनी भिलवडी कुंडलकडे जाणाऱ्या गाड्या रोखल्या आणि गाडीतील दूध रस्त्यावर ओतले. बुलढाण्यात संतप्त शेतकऱ्यांनी एक बस फोडली. सोलापुरातही वैरागमाळा रस्त्यावर चक्का जाम करण्यात आला. लक्षवेधी आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे झालं. इथल्या शेतकऱ्यांनी आपली जनावरे रस्त्यावर आणली आणि तीही नावानिशी प्रत्येक जनावराच्या गळ्यात या शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या अडकून शासनाचा निषेध केला. राज्यभरातून सुमारे 24 जिल्ह्यातून आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.